आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत. निपाणी सुजलाम सुपलाम बनवणं हेच ध्येय, मंत्री शशिकला जोल्ले यांचं प्रतिपादन. गेल्या अनेक वर्षापासूनचं निपाणीकरांचं घरकुलाचं स्वप्न साकार झालं आहे. पहिल्या टप्प्यात 1240 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. निपाणी मतदारसंघ सुजलाम सुपलाम बनवणं हेच आपलं मुख्य ध्येय असल्याचं प्रतिपादन नामदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. निपाणी येथील आशीर्वाद सांस्कृतिक भवनात हाउसिंग फॉर ऑल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ जोल्ले बोलत होत्या. खासदार अण्णासाहेब जोल्ले, राजीव गांधी वस्ती निगमचे सहाय्यक निर्देशक डॉक्टर रामप्रसाद मनोहर प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक आयुक्त महावीर बोरन्नावर यांनी केलं. नामदार जोल्ले पुढे म्हणाल्या, लाभार्थ्यांच्या मागणी अनुसार 1 BHK 2 BHK याप्रमाणे घरकुल बांधकामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच प्रारंभी लाभार्थ्यांनी स्वतःकडील बेनिफिशियल रक्कम भरणं गरजेचं आहे. शहरातील 3 ठिकाणी जागेची निश्चिती करण्यात आली आहे. योजनेबाबत कोणतीही गैरसमज करून घेऊ नये. ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. डॉक्टर रामप्रसाद मनोहर म्हणाले, कर्नाटक राज्यात 300 नगरपालिका आहेत. त्यापैकी निपाणी नगरपालिका कार्यक्षेत्रात पहिल्यांदा घरकुल योजनेस मंजुरी मिळाली आहे. या योजनेमुळे सर्वसामान्यांचे घरकुलाचं स्वप्न साकार होणार आहे. भौगोलिक दृष्ट्या निश्चित करण्यात आलेल्या जागेवर गार्मेंट उभारण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्या माध्यमातून महिलांना रोजगाराचं साधन उपलब्ध होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळावं असं स्वप्न पाहिलं आहे. त्यांच्या या योजनेमुळे घरकुलापासून कोणीही वंचित राहणार नाही. नगरपालिका क्षेत्रात घरकुलाचे काम पारदर्शकपणे होणार आहे. तसेच नागरिकांना बँक मार्फत कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी विजय कुमार कोनकेरी, हाल शुगर्सचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, संचालक पप्पू पाटील, भाजप शहराध्यक्ष प्रणव मानवी, नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, विजय टवळे, विनायक वडे, उद्योजक प्रवीण शहा, नागेश भादुरी यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, नगरसेविका व घरकुल लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन BS माने यांनी तर आभार महावीर बोरन्नावर यांनी मानलं. महानकर न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव.